नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक गोविंद झाडे, ॲडव्होकेट यादव धोटे, स्मृती महाविद्यालय राजुरा येथे BFD बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग या सेमिस्टर 5th मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, सेमिस्टर 5th यातील एक महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे पॅटर्न ग्रेडिंग. या अगोदरही आपण शिकला आहे आणि तोच विषय पॅटर्न ग्रेडिंग आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तेव्हा मित्रहो, याच्या सिलॅबसमध्ये 1st युनिटमध्ये एकूण 3 मुद्दे आहे, त्याच्यापैकी 1.1 1.2 ए आणि बी सेक्शन, आणि आज आपण या ठिकाणी घेऊन आलो 1.3 म्हणजेच टर्मिनॉलॉजी ऑफ ग्रेडिंग म्हणजेच ग्रेडिंगमध्ये असणारे महत्त्वपूर्ण शब्दार्थ. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, आपण वर्षभरात ग्रेडिंग या सब्जेक्टमध्ये जे काही महत्त्वपूर्ण शब्द वापरणार आहोत, जे काही महत्त्वपूर्ण शब्द घेणार आहो, या साऱ्या शब्दांचा अभ्यास आपल्याला या 1.3 मध्ये करून घ्यायचा आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, वळूया 1.3 कडे, म्हणजेच टर्मिनॉलॉजी ऑफ ग्रेडिंग. तर ग्रेडिंगमध्ये भरपूर शब्दार्थ येत असून काही महत्त्वपूर्ण शब्दार्थ आज आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि आपल्याला त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तेव्हा सगळ्यात पहिले एक शब्द येत आहे, तो म्हणजे सप्रेशन ग्रेडिंग. सप्रेशन म्हणजेच ठराविक अंतर. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहीत आहे आपण यापूर्वी पॅटर्न मेकिंग केलं आहे आणि पुढे पॅटर्न ग्रेडिंग करणार आहो, अशा वेळेस ब्लॉकचे फ्रंट आणि बॅक असे 2 पार्ट असते आणि फ्रंट पार्टमधील आणि बॅक पार्टमधील जे ठराविक अंतर असते किंवा त्याच्यातलं जे बॅलन्स असते ते योग्य राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी केलं जाते सप्रेशन ग्रेडिंग. किंवा या ठिकाणी असंही म्हणता येईल की छातीपासून कमरेपर्यंतचा पार्ट, कमरेपासून परत सीटपर्यंतचा पार्ट हा किती ग्रेड होईल, किती पर्सेंटमध्ये ग्रेड होईल, किंवा जसजशी साईज वाढत जाईल तसतसे हे प्रत्येक पार्ट कसकसे ग्रेड होत जाईल, त्यामधील अंतर कसं वाढत जाईल, किंवा ग्रेडिंग कमी करत असताना त्यातील अंतर कसं कमी होत जाईल, याला म्हटलं आहे सप्रेशन ग्रेडिंग, म्हणजेच ठराविक अंतर. पुढे दुसरा शब्द आला आहे टू डायमेन्शनल ग्रेडिंग. 2D म्हणजे 2 आयामी ग्रेडिंग पद्धत. ग्रेडिंगच्या ज्या 2 पद्धती आहे, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल, त्याच्यातील एक महत्त्वपूर्ण पद्धत म्हणजे 2 डायमेन्शनल पद्धत. याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो 2D 2D 2 डायमेन्शनल पद्धत. विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा सिलॅबस लक्षात घेतला किंवा सिलॅबस जेव्हा शिकून घेतलं, तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, माझा पहिला व्हिडिओ, तर त्याच्यात आपण 2D आणि 3D म्हणजे काय ते मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर आपण परत बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, ग्रेडिंगच्या या 2 पद्धती असल्या तरी ढिल्या किंवा लूज पोशाखाची किंवा लहान पोरांच्या कपड्याची ग्रेडिंग करण्यासाठी विशेषतः 2 डायमेन्शनल पद्धत वापरली जाते. आणि 2 डायमेन्शनल पद्धत ही नमुन्याच्या किंवा ब्लॉकच्या फक्त लांबी आणि रुंदीमध्येच ग्रेड होते, बाकी सविस्तर किंवा पूर्ण ग्रेडिंग होत नाही. म्हणजेच 2 डायमेन्शनल पद्धत वापरून ब्लॉकच्या लांबीमध्ये आणि रुंदीमध्ये चेंजेस करता येईल किंवा इन्क्रीमेंट करता येईल किंवा ग्रेडिंग करता येईल. आणि विशेषतः हा ब्लॉक वापरला जातो लहान मुलं, परत लूज सेमी फिटेड अशा पोशाखासाठी ही पद्धत वापरली जाते. पण आता एक शब्द मी याच्यात म्हटलं की ही फक्त लांबीत आणि रुंदीतच ग्रेड होते, म्हणून हा दोष टाकण्यासाठी किंवा हा दोष काढण्यासाठी एक नवीन पद्धत आली, ती म्हणजे 3D 3 डायमेन्शन पद्धत. आपण मोबाईलमध्ये वापरतो 2G 3G 4G, जसजसं नवीन आलं ॲडव्हान्स फीचर येत जाईल तसंच या ठिकाणी आहे 2 डायमेन्शन. नंतर नेक्स्ट आहे 3 डायमेन्शन म्हणजे 3D, म्हणजेच यात नवीन काहीतरी आहे. जेव्हा फिटेड स्किन टाईट, जेव्हा फिटेड गारमेंटची निर्मिती करायची असते किंवा जेव्हा फिटेड गारमेंटची ग्रेडिंग करायची असते, तेव्हा विद्यार्थ्यांनो कामी येते ती म्हणजे 3 डायमेन्शन पद्धत. 3D 3 आयामी ही पद्धत पोशाखाच्या लांबीत, रुंदीत, दाट, टक्स अशा 4ही बाजूने ग्रेडिंग या पद्धतीनुसार केली जाते, म्हणून ही पद्धत नक्कीच जास्त चांगली समजली जाते. पुढे म्हटलाय कार्डिनल पॉईंट. सिलेबस सांगताना मी हे सगळं सांगितलं आहे. कार्डिनल पॉईंटचा जर विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या,
हा जर असा आपण ब्लॉक घेतला, मी म्हणेल की हा बॉडीज ब्लॉक आहे, फ्रंट आर्महोल आहे, गळा आहे, दोन दार्ट आहे, परंतु आता या ब्लॉकची मला ग्रेडिंग करायची आहे। तेव्हा ग्रेडिंग प्रत्येक पॉइंटवरून होते किंवा ज्या पॉइंटवरून ब्लॉकची ग्रेडिंग होईल ती म्हणजे कार्डिनल। बघा आता विद्यार्थ्यांनो, मला मोठं करायचं आहे साईज, मी ही इकडे वाढवायची आहे, म्हणजे इथं 0 पॉइंट घेईल, इथं घेईल, गड्यावर घेईल, या ब्लॉकच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक टर्निंग पॉइंटमध्ये मी एक बिंदू घेतला, एक पॉइंट घेतला आहे, या पॉइंटला म्हटलं जाते कार्डिनल पॉइंट, आणि या कार्डिनल पॉइंटवरूनच त्या ब्लॉकची ग्रेडिंग केल्या जाते। उदाहरणार्थ बघा मित्रो, हे असं हा वाढला, इकडे वाढला, इकडे परत इकडे, इकडे इकडे, म्हणजे जर मोठा करायचं झालं ब्लॉक, म्हणजे एका ब्लॉकवरून दुसरा ब्लॉक मोठा तयार झाला, पण कोणाच्या माध्यमातून, कोणाच्या सहाय्याने तयार झाला, तर कार्डिनल पॉइंटवर ग्रेडिंग किती वाढणार आहे आपण लिहिलं, काढलं, त्यानंतर कार्डिनल पॉइंटवरून त्याची ग्रेडिंग करता येते। म्हणून ग्रेडिंगच्या शब्दार्थाचा किंवा टर्मिनॉलॉजी ऑफ ग्रेडिंगचा विचार करताना कार्डिनल पॉइंटचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे। पुढे म्हटलं आहे मित्रहो, 0 पॉइंट, 0 पॉइंट, व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे आत्म्याची आवश्यकता आहे, आत्मा निघून गेली म्हणजे शरीराला काही अर्थ राहत नाही, त्याचप्रमाणे ग्रेडिंग शिकत असताना 0 पॉइंटला अत्यंत महत्त्व आहे। म्हणून 0 पॉइंटला ग्रेडिंगचा आत्मा समजलं जाते, लक्षात घ्या, 0 पॉइंटला ग्रेडिंगचा आत्मा समजला जाते, कारण जोपर्यंत ग्रेडिंगमध्ये किंवा ब्लॉकमध्ये आपण 0 पॉइंट घेणार नाही तोपर्यंत कुठल्याही ब्लॉकची ग्रेडिंग होत नाही। उदाहरणार्थ हा झाला 0 पॉइंट, सेंटरला 0 पॉइंट घेतला आहे म्हणजे ग्रेडिंग चारही बाजूनी होईल, सेंटरला 0 पॉइंट घेतला आहे म्हणून ग्रेडिंग चारही बाजून होईल, कुठल्या तरी एका बाजूनं जर ग्रेडिंग घेतलं, 0 पॉइंट घेतला असता तर ग्रेडिंग 3 बाजूनी झाली असती। तर एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत ब्लॉकमध्ये 0 पॉइंट घेतल्या जाणार नाही तोपर्यंत कोणताही ब्लॉक ग्रेड होणार नाही, म्हणजेच 0 पॉइंट हा ग्रेडिंगचा आत्मा आहे। त्यामुळे 0 पॉइंट हा ग्रेडिंगचा एक महत्त्वाचा शब्दार्थ आहे। पुढे म्हटलंय बॅलेन्स लाईन, बॅलेन्स संतुलन रेषा। आपल्याला माहिती आहे की कपडे शिवताना नॉर्मली आपण खचके लावतो, फ्रंट बॅक पार्ट सेम मॅच झाला पाहिजे म्हणून खचके लावतो, असंच ग्रेडिंगमध्ये सुद्धा फ्रंट साईड आणि बॅक साईड या दोन्हीमध्ये बॅलेन्स असलं पाहिजे, या दोन्हीमध्ये संतुलन असलं पाहिजे, म्हणून नॉर्मली संतुलन रेषा किंवा बॅलेन्स लाईन या शब्दाचा पुढे आपण ग्रेडिंगमध्ये वापर करणार आहोत, तर तो सुद्धा ग्रेडिंगमधील एक महत्त्वाचा शब्द आहे। आणि लास्ट पॉईंट आहे नेस्टेड ग्रेडिंग, कौनसा ट्रॅक लिहिला आहे मी, म्हणजेच ग्रेडिंग करण्याच्या ज्या 2 तंत्र होते त्याच्यामध्ये नेस्टेड ग्रेडिंग असं एक आहे। बघा मित्रांनो, ही ड्राफ्ट ग्रेडिंग आहे, म्हणजे या ठिकाणी आपण इकडे पॉइंट लावतो, जसं मी म्हटलं की 3 mm, 3 mm लावलं, इथं 4 mm तर 4 mm मी वाढवत आहो, इकडे 5 mm तर 5 mm मी वाढवलं आणि असं वाढवलं। पण ट्रॅक ग्रेडिंगमध्ये काय केलं जाते, ट्रॅक ग्रेडिंगमध्ये असं न करता या प्रत्येक ब्लॉकचे असे तुकडे केले जाईल, असे तुकड्या केल्या, जवळजवळ असे तुकडे केले जाते, आणि हे तुकडे नंतर मग जेवढं अंतर वाढवायचं आहे, जेवढा ब्लॉक मोठा करायचा आहे त्यानुसार हे ब्लॉक दूर ठेवले जाईल, म्हणजे याला ट्रॅक केलं जाते, तोडलं जाते, म्हणून या ग्रेडिंगला म्हटलं आहे ट्रॅक ग्रेडिंग। तर विद्यार्थ्यांनो, यासोबतच भरपूर सारे शब्दार्थ आपल्या ग्रेडिंगमध्ये येणार आहे, तुम्हाला वर्षभरात ते शिकायचं आहे। तेव्हा टर्मिनॉलॉजी ऑफ ग्रेडिंग, म्हणजे ग्रेडिंगमधील महत्त्वपूर्ण शब्दार्थामध्ये हे काही शब्द शिकणं अतिशय आवश्यक आहे। तर चला मित्र, हे होतं ग्रेडिंग युनिट 1st 1.3 टर्मिनॉलॉजी ऑफ ग्रेडिंग। विद्यार्थ्यांनो, युनिट 2nd, 3rd, 4th नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ॲडव्होकेट यादवराव धोटे महाविद्यालय या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि परत माझा हा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबच्या खाली दिलेल्या थंब या सिम्बॉलला टच करा, म्हणजे व्हिडिओ लाईक करा। यानंतर परत भेटूया युनिट 2nd सह, तोपर्यंत धन्यवाद।